नमस्कार आपल्या विभाज घरगुती मेजवानी ह्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन प्रकारचा नाश्ता कसा बनवायचा तो पाहणार आहोत हा दिसायला पिझ्झासारखा असला तरीही ह्यामध्ये मैदा किंवा इस्ट वगैरे काहीच न वापरता फक्त उकडलेल्या बटाट्यापासून हा तयार केलेला आहे रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये मध्ये दोन ग्लास एवढं पाणी घेऊयात पाण्यामध्ये एक टी स्पून मीठ ऍड करूयात आता या पाण्यामध्ये चार मीडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतले ते ऍड करूयात आप बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊयात तुम्ही कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेत तरीही चालतील पण मी नेहमी ह्या पद्धतीने वाफवते कारण जेवढे नरम पाहिजेत तेवढेच नरम करून घेता येतात आणि चिकट सुद्धा होत नाहीत हाय फ्लेमवरती दहा मिनटे बटाटे वाफून घेतलेत सुरी टाकून बघायची इझिली कापता येत बटाटे म्हणजे चांगले शिजलेत आता गॅस बंद करूयात आणि ह्यामधील पाणी काढून टाकूयात आणि बटाटे थंड करून स्मॅश करून घेऊयात बटाटे थंड होईपर्यंत आपण स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊयात तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करूयात आणि हाय फ्लेमवरतीच फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन करून घ्यायचा नाहीये त्याचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे म्हणून हलका कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर ह्यामध्ये अर्धा टोमॅटो कट करून घेतलाय तो ऍड करूयात टोमॅटो सुद्धा फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत शिजवायचा नाहीये टोमॅटो सुद्धा अर्धा मिनिट परतून घेतलाय ह्यामध्ये आता शिमला मिरची बारीक कट करून घेतली ती ऍड करूयात चवीप्रमाणे मीठ घेऊयात दोन टेबलस्पून एवढं पिझ्झा सॉस ऍड करूयात पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो सॉस आणि लाल मिरची पावडरचा वापर करू शकता त्याचसोबत घेऊयात एक चमचा ओरग्याणो एक चमचा चिली फ्लेक्स असेल तर वापरा नसेल तर स्किप केला तरीही चालेल सगळे जिन्नस एकत्र करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर आपण झाकण ठेवून दीड ते दोन मिनटं हे वाफून घ्यायचं आहे हे शिजवायचं नाहीये फक्त सगळे फ्लेवर्स एकजीव होण्यासाठी हे दीड ते दोन मिनटं वाफून घेऊयात दोन मिनिटांनी झाकण काढूयात मसाला छान एकजीव झालाय गॅस बंद करूयात आणि मसाला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात इथे मी बटाटा स्मॅश करून घेतलाय त्यामध्ये अर्धा कप एवढं कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि बटाट्यामध्ये मिक्स करून गोळा तयार करून घेऊयात ह्यामध्ये पाणी तेल काहीच न वापरता गोळा तयार करायचा आहे कारण बटाट्याच्या मॉइश्चरमुळे पाण्याची गरज वाटत नाही हा बघा मऊसर गोळा तयार करून घेतलाय आता ह्याचे चार समान भाग करून घेऊयात हे बघा चार समान भाग करून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन चपातीसारखं लाटून घेऊयात जसा पिझ्झाचा बेस असतो तेवढा जाड लाटून घ्यायचा आहे साइड्स थोड्या पसरतात पण हाताने ह्या पद्धतीने पुन्हा एकत्र करून लाटून घ्यायच्या ही लाटून झाली आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता दुसरा बेस सुद्धा असाच तयार करून घ्यायचा आहे आता या बेस वरती जो मसाला तयार करून घेतला आहे तो पसरवून घेऊयात हे बघा अशा प्रकारे पसरवून मसाला पसरवून झालाय आपण ह्यावरती चीज किसून टाकूयात चीजचा एक क्यूब मी इथे वापरत आहे तुम्हाला चीज आवडत असेल तर दोन क्यूब सुद्धा वापरू शकता इथे मी साधा चीज वापरलाय तुम्ही पिझ्झा चीजचा सुद्धा वापर करू शकता पसरवून झालाय आता जो पहिला बेस तयार करून घेतलाय तो ह्यावर ठेवूयात आता हे दोन्ही बेस एकमेकांना चिकटवून घेऊयात दोघांच्या कडा ह्या पद्धतीने एकत्र करून चिकटवून घेऊयात व्यवस्थित चिकटवायच्या नाही तर पॅनवरती गरम करताना मसाला बाहेर येण्याची शक्यता असते हे बघा मी ह्या पद्धतीने चिकटवून घेतलाय एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि दुसऱ्या गोळ्याचा पिझ्झा सुद्धा हो असाच तयार करून घेऊयात आता आपण बनवलेला पिझ्झा भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा बटर घेऊयात बटर असं पॅनला सगळ्या बाजूने फिरवून घेऊयात म्हणजे सगळीकडे पसरेल आता ह्यामध्ये बनवलेला स्टफिंग पिझ्झा घेऊयात मीडियम फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं छान भाजून घ्यायचं आहे है। आता आठ मिनिटांनी बघूयात साइड्स लालसर झालेले आहेत आता हा प्लेटच्या मदतीने बाहेर काढून दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊयात पुन्हा एकदा थोडंसं बटर घालूयात आता दुसरी बाजू पॅनवरती टाकूयात ही सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजलाय आता हा पिझ्झा आपण काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा भाजून घेऊयात वाव हा बघा आपला स्टफ पिझ्झा खूप छान दिसतोय आता कट करून घेऊयात कट करताना बघू शकता बेस किती स्मूथ आहे ते इझिली सुद्धा होतोय एक पीस मी तुम्हाला दाखवते हा बघा आतमधलं स्टफिंग सुद्धा खूप मस्त दिसतंय आणि चीज घातल्यामुळे टेस्टी सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण ह्यामध्ये मैद्याचा सुद्धा वापर केलेला नाहीये तर फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबतसुद्धा जरूर शेअर करा ही रेसिपी आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू